करो मैडम चालू कर। शुरू। करू का सुरू मी? हो। ओके। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील कूट प्रश्न, या कूट प्रश्नातला एक महत्त्वाचा जो भाग आहे तो रांगेतील स्थान, हा भाग आपण शिकणार आहोत। आता रांगेतील स्थान यामध्ये मी एक एक उदाहरणं घेऊन त्यावेळेतच तुम्हाला त्याच्या त्या ठिकाणी असणारे काही सूत्र, काही शॉर्ट ट्रिक त्या उदाहरणामार्फतच सांगणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बरोबर तासाला बसताना वही आणि पेन हे घेऊन बसा। मी उदाहरणं, सगळे उदाहरणं मला फळ्यावरती नोंद करणं शक्य नाही, शॉर्ट मध्ये मी लिहितीये। तर तुम्ही काय करा, मी जेव्हा उदाहरण सांगतेय तेव्हा ते उदाहरण तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोडवताना त्या ठिकाणी प्रश्न येणार आणि व्यवस्थित सोडवता येईल। मग आपण एकेका प्रश्नापासून सुरुवात करू। सुरुवातीला आपण थोड्याशा सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया आणि मग त्याची हळूहळू काठिण्य पातळी वाढवत जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणं मी घेणार आहे। पहिला सोपा प्रश्न आहे अगदी, तरी सुद्धा आपण लिहून घेऊया सगळ्यांनी। पहा, मी प्रश्न वाचते आणि थोडक्यात फळ्यावर नोंदवते। तुम्ही प्रश्न व्यवस्थित नो तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। मी पुन्हा एकदा सांगते। पहिला प्रश्न, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा। सुहास त्याचा डावीकडून क्रमांक नववा व उजवीकडून क्रमांक सातवा आहे। तर त्या रांगेत एकूण मुलं किती? तर त्या रांगेत एकूण मुलं किती? पर्याय आहेत 16, पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 15, पर्याय क्रमांक 3 14, पर्याय क्रमांक 4 17। अतिशय सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना उत्तर आलेली आहे। सगळ्यांना हा फॉर्म्युला माहित आहे। आपण जेव्हा एकूण मुलं आपल्याला काढायची असतात तेव्हा एकूण मुलं किंवा एकूण मुलं किंवा जे काही आपल्याला एकूण काढायचे त्यावेळेस उजवीकडचा क्रमांक अधिक डावीकडचा क्रमांक वजा 1 असं आपल्याला करायचं असतं। मग उजवीकडचा क्रमांक 7 अधिक डावीकडचा क्रमांक 9 वजा 1 16 वजा 1 बरोबर 15। पहिला प्रश्न, आता हाच एक फॉर्म्युला आहे किंवा हे एक सूत्र आहे, ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या उदाहरणांमध्ये किंवा प्रश्न जरी वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तरी हे सूत्र आपल्याला प्रत्येक वेळेस किंवा बऱ्याचशा उदाहरणामध्ये वापरावं लागतं। एकदा सूत्र पुन्हा एकदा लक्षात घ्या। जेव्हा आपल्याला एकूण मुलं विचारलेली असतात आणि आपल्याला स्थान उजवीकडे आणि डावीकडचं स्थान दिलेलं असतं, त्यावेळेस उजवीकडचा क्रमांक त्याच विद्यार्थ्याचा किंवा त्याच मुलाचा किंवा त्याच स्थानाचा त्या संदर्भातलाच डावीकडचा क्रमांक यांची बेरीज करायची, वजा 1 करायचं, म्हणजे आपल्याला मिळतात एकूण मुलं। हा झाला पहिला प्रश्न। आता अशाच प्रकारचा सेम याच प्रकारचा दुसरा प्रश्न सांगते, सहजपणे तुम्हाला तो सोडवता येईल। पहा, दुसरा प्रश्न याच प्रमाणे आहे। हाच हेच सूत्र वापरायचं आणि याच प्रमाणे सोडवायचंय। प्रश्न ऐका, मुली रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून 17वा व उजवीकडून 7वा आहे। उजवीकडून 7वा आहे तर रांगेत एकूण मुलं किती? मला असं वाटतं आता तुम्हाला पर्याय द्यायची सुद्धा गरज नाही। व्हेरी गुड, दोन्हींची बेरीज केली 17 अधिक 7, दोन्हींची बेरीज केली आपल्याला मिळाले 24 वजा 1 केला की मला मिळालं उत्तर 23। व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत। छान, व्हेरी गुड। आता थोडासा पुढचा प्रश्न, आपण रांग एकूण मुलं काढली। आता कधी कधी असं होतं की त्या ठिकाणी मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचं स्थान सुद्धा दिलं जातं, त्यावेळेत काय करायचं, कशा प्रकारे आपल्याला मुलं मोजायची, त्या संदर्भातला आता एक प्रश्न घेऊया आपण। प्रश्न ऐका,
आता काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष रांग काढून पण काढता येतं आणि सूत्र वापरून पण सोडवता येतं दोन्ही पद्धतीत. आता मी पुढचा प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. रांगेत एका रांगेत डावीकडून 29व्या स्थानावर समजा मी एक रांग काढली. तुम्हाला माहितीये ही असते या बाजूने आपण सुरुवात केली तर ही झाली डावी बाजू आणि या बाजूने ही बाजू झाली उजवी बाजू. मग एका रांगेत डावीकडून 29व्या स्थानावर 29वं स्थान हे झालं असं डावीकडचं स्थान 29व्या स्थानावर 29व्या स्थानावर असलेल्या आसिफच्या उजवीकडे 29व्या स्थानावर असलेल्या आसिफच्या उजवीकडे सॉरी 21व्या स्थानावर 19 नाही 21 21व्या स्थानावर एका रांगेत 21व्या स्थानावर असलेल्या आसिफच्या उजवीकडे 19व्या स्थानावर मध्यभागी पुष्कर उभा आहे. आता इथं आहे तो 21व्या स्थानावर आसिफ उभा आहे. त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडे जर म्हंटल तर हा 21व्या स्थानावरती झाला. त्याच्या उजवीकडे इकडे 19व्या स्थानावरती मध्यभागी पुष्कर उभा आहे. तर रांगेत उजवीकडून आसिफचा क्रमांक किती आहे. उजवीकडून आसिफचा क्रमांक किती आहे. आता पहिल्यांदा काय करणार आपण, आपल्याला डावी बाजू दिलीये मग उजवी बाजू दिलेली आहे. हा मग डावी बाजू आणि उजवी बाजू याच्यावरनं एकूण काढून घ्या. एकूण समजा आपण काढले तर 21 अधिक 19 आणि तो मधला आहे तो जर या दोन्हींची बेरीज केली तर आहे 40 म्हणजे 40 पर्याय मी पर्याय सांगितले नाहीये. पर्याय सांगू का बर पर्याय मी आधी प्रश्न तुम्हाला समजून सांगते उत्तर देण्याची घाई करू नका मग पुढच्या प्रश्नाला मी तुम्हाला पर्याय सांगते. हा आत्ता सध्या प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. ओके पहा मग आपल्याला काय दिले दोन्हींची आपण बेरीज करतो वजा एक करतो. आपल्याला मध्यभागी त्याचा जो पुष्कर आहे त्याचा नंबर मला काय मिळणार आहे 40 मिळणार आहे. याचा अर्थ त्याच्या डाव्या बाजूला 39 मधला पुष्कर आणि त्याच्या उजव्या बाजूला पण किती झाले 39 दोन्हींची बेरीज करा 79 आले. आता त्याचा आपल्याला आसिफचा काय डावीकडून क्रमांक किती आहे 21वा. आपल्याला उजवीकडून विचारलाय वजा 21 करा. वजा 21 केले तर मला उत्तर काय मिळणार आहे 58. दोन्हीकडून जेव्हा मोजला जातो त्यावेळेस वजा 1 करतो म्हणजे उत्तर आलं मला त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवतो आपण म्हणजे उत्तर आलं मला 59. पर्यायात दिले नव्हते. पुन्हा एकदा एक्झाम्पल समजून घ्या. आपल्याला आसिफचं स्थान दिलंय पुष्कर मध्यभागी आहे. जर तो मध्यभागी आहे म्हणून डावीकडे उजवीकडे तेवढ्याच क्रमांक असतील की नाही. म्हणून 39 अधिक 39 मधला पुष्कर त्यांची आपण बेरीज केली. बेरीज केल्यानंतर त्या ठिकाणी आसिफचं डावीकडचं स्थान वजा केलं. आता आपण त्या ठिकाणी जेव्हा आपण इथून वजा केल्यानंतर 58 आल्यानंतर अधिक 1 का मिळवला कारण त्याचं स्थान आपल्याला गृहीत धरायचंय ना. म्हणून अधिक 1 बरोबर 59. आता पुढच्या प्रश्नामध्ये पर्याय पण देते. आता पुढचा प्रश्न नीट आहे का. एका रांगेत सार्थक मध्यभागी आधी मी लिहून देते तुम्हाला मग वाटलंच तर रांग काढते. सार्थक मध्यभागी 30व्या क्रमांकावर आहे. सार्थक मध्यभागी 30व्या क्रमांकावर उभा आहे. या रांगेत श्रीकांत अजून कोण आहे आता श्रीकांत मागून
मागून 15व्या स्थानावरती उभा आहे. तर श्रीकांत रांगे पुढून कोणत्या क्रमांकावर आहे? पुढून याचा अर्थ होतो मागून म्हटलं म्हणजे उजवीकडनं, पुढून म्हटलं म्हणजे डावीकडनं. पुढून किंवा मागून असे शब्द सुद्धा डावी किंवा उजवी बाजूच्या ऐवजी वापरले जातात. पर्याय सांगू का? यादी पर्याय सांगते आणि मग तुम्हाला समजून सांगते. पहिला पर्याय आहे 43, दुसरा पर्याय आहे 46, तिसरा पर्याय आहे 44 आणि चौथा पर्याय आहे 45. काही जण 44 काही 45 असं म्हणतात. ते ऑप्शन नंबर 3 किंवा 4 असं येतंय. पहा, समजून घ्या एकदा. ठीक आहे, पहा आपण दोन्ही पद्धतीत सांगणार आहे. मी रांग काढली, रांगेमध्ये काय म्हटलंय, सार्थक मध्यभागी 30व्या क्रमांकावरती उभा आहे. हा मध्यभागी उभा असलेला सार्थक. ओके, आता सार्थक उभ्या आहे, त्यानंतर त्या ठिकाणी काय दिलंय, श्रीकांत मागून. मागून याचा अर्थ या बाजूनी. तो कुठल्या स्थानावरती आहे? तर या ठिकाणी हा श्रीकांत उभा आहे, तो आहे 15व्या स्थानावरती. तर याचा पुढून क्रमांक किती आहे तुम्हाला विचारले. पहिल्यांदा काय काढायचं, आपल्याला एकूण काढायचे. हा 30वा क्रमांक मध्यभागी आहे, याचा अर्थ 29 अधिक तो सार्थक 1 जो मध्यभागी आहे, अधिक 29, 29 अधिक 29 दोन्हींची बेरीज केली, अधिक 1 केले म्हणजे मला मिळणार 59. त्यानंतर याच्यामधनं त्याच इकडचं स्थान वजा करा, वजा 15 करा म्हणजे मला त्या ठिकाणी किती मिळतील, 45. म्हणजेच त्या ठिकाणी सॉरी 44 आणि त्याच्यामध्ये अधिक 1 मिळवला की मला मिळणार 45. समजलं? प्रत्येकाच्या लक्षात आलं? आपण डावीकडचं स्थान, उजवीकडचं स्थान, त्यांची बेरीज, मध्यभागी असणारा विद्यार्थी, त्यांचा एकूण काढले. एकूण रांगेत किती मुलं आहेत, ते जे स्थान त्याचं मागून दिलं होतं ते वजा केलं आणि त्याच्यामध्ये अधिक 1 नंतर मिळवला. आता याच प्रकारचा पुढचा प्रश्न व्यवस्थित ऐका. एका रांगेत, पुन्हा याच प्रकारचा थोडासा प्रश्न आहे, पहा. एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे, मागून 37 क्रमांक, मागून 37वा क्रमांक कुणाचा येतो, पुष्पा. तिचा काय, मागून 37वा क्रमांक आहे एका रांगेत, मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे, पुष्पाच्या पुढे 13व्या स्थानावरती, 13व्या स्थानावरती सुमन उभी आहे. 13व्या स्थानावरती सुमन उभी आहे. तर रांगेत पुष्पाचा क्रमांक किती, तर रांगेत पुष्पाचा क्रमांक किती. पर्याय क्रमांक 1 62, पर्याय क्रमांक 2 63, पर्याय क्रमांक 4 64, पर्याय क्रमांक 5 61. रांगे दोन्ही परतीत सांगते. आपण पहिल्यांदा रांग काढली, आता मागून तिचा कितवा क्रमांक आहे पुष्पाचा, मागून 37वा क्रमांक. म्हणजे जर मी 37वा हा क्रमांक कुणाचा आहे, पुष्पाचा. त्यानंतर काय म्हटलंय, पुष्पाच्या पुढे 13व्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे. हे 13वं स्थान आहे, इथे सुमन उभी आहे, पण हे आहे मध्यभागी. ही आहे मध्यभागी. मग त्या ठिकाणी दोन्हींची आपण बेरीज करूया. पर्याय उत्तर येतात, कॅल्क्युलेट केलंय.
एकसष्ट आणि असं 62 मध्ये येतात ते. पहिल्यांदा तुम्ही उजवी बाजू आणि डावी बाजू दोन्हींची बेरीज केली. 37 अधिक 13 40. याचा अर्थ 40वा क्रमांक कुणाचा असणार आहे रे? सुमनचा, की जी मध्यभागी उभी आहे तिचा. म्हणजेच तिच्या पाठीमागे थांबा 40वा नाही, 40वा तर नंतर येईल आपल्याला. 5 50वा क्रमांक कुणाचा असणार आहे? सुमनचा. सॉरी, मी 40 लिहिण्यात आला माझ्या, मग तिच्या अलीकडे आणि पलीकडे. 39 49 अधिक 1 अधिक 49 सगळ्याची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर त्या बेरजेत न तिचं आपल्याला कुठलं स्थान विचारलंय आता? या बाजूचं. मग 37 वजा केले, 37 वजा करून त्या ठिकाणी त्याच्यामधनं आपल्याला 1 अधिक 1 करायचा, आपल्याला मिळतील 63. काही जणांनी जरा वेगळे पर्याय सांगितले होते, 61 62, त्यांनी जरा पुन्हा एकदा व्यवस्थित पहा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हा 63 ऑप्शन नंबर, हा ऑप्शन नंबर 2 63. पुढचा प्रश्न थोडा सोपा आहे. आता एकूण मुलं विचारली आहे, सोपा प्रश्न आहे. पहा, तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या निखिलच्या मागे 17 व्यक्ती व पुढे 9 व्यक्ती आहेत. मागे किती व्यक्ती आहेत? 17. पुढे किती व्यक्ती आहेत? 9. मागे आणि पुढे 9 व्यक्ती आहेत. हा पुढचा प्रश्न, पुढचा अजून पुढे प्रश्न आहे. तुम्ही एकूण काढले, त्याचा पुढचा प्रश्न ऐका आता. मागे 17 व्यक्ती आहे, पुढे 9 व्यक्ती आहेत, तर शेवटून 11व्या व्यक्तीचा, निम्मा प्रश्न अजून ऐका नीट, घाई करू नका. शेवटून 11व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा? शेवटून 11व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक कितवा? तुम्ही निम्म सॉल्व केलंच होतं, त्याच्या पुढचं तुम्हाला सॉल्व करायचंय फक्त. आता पर्याय आहे, पर्याय फळ्यावर लिहिते मी. पर्याय क्रमांक 1 आहे 16, पर्याय क्रमांक 2 आहे 18, पर्याय क्रमांक 3 आहे 17 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15. काही जण 16 म्हणतात, काही जण 17 म्हणतात. बरं, पहा आता. मागे आणि पुढे दोन्हींची बेरीज केली, 17 अधिक 9 आणि अधिक तो त्याच्या पुढे आणि मागे घेतलं म्हणजे तो निखिल स्वतः घ्यावा लागेल ना आपल्याला, म्हणजे तो अधिक 1. त्यांची बेरीज करा, सगळ्यांची बेरीज करा. हे काय झाले? एकूण संख्या, जी काही एकूण मुलं आहेत ती. आता आपल्याला काय म्हटलंय? पुढे 9 व्यक्ती आहे आणि शेवटून 11व्या व्यक्तीचा पुढून क्रमांक किती? म्हणजे काय करावं लागेल? या 27 मधन इकडूनचा क्रमांक जो दिलेला आहे तो 9 वजा केले मी. 9 वजा केले तर मला मिळतील 18 आणि वजा 1 बरोबर 17. पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 3. समजलंय? काही जणांचं 16 येत होत, ते एकदा लक्षात घ्या. पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता प्रश्न नीट ऐका. गोपालच्या पुढे 3 मुले सोडून, गोपालच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपालच्या मागे 5 मुले सोडून
त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती? मी पर्याय देत नाहीये, सोडवण्याची घाई करू नका, समजून घ्या एकदा हा प्रश्न, मग पुढचा प्रश्न तुम्हाला पर्याय देईल आणि मग तुम्ही सोडवा. सोडवत आहे. बर ठीक आहे. आता हे पण आपल्याला रांग काढूनही करता येतं किंवा ते मागे सोडून आणि त्यांची बेरीज करून पण करता येतं. व्हेरी गुड, उत्तर यायला सुरुवात झाली आहे. पहा मग आता लक्षात घ्या, मी एक रांग काढली, या रांगेमध्ये गोपाल, समजा मी इथं तो गोपाल आहे, तो असं इथं लिहिलं गोपाल, त्या गोपालच्या पुढे 1, 2, 3 मुले सोडून त्याच रांगेत 8 मुले उभी आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मुले उभी आहेत आणि गोपालच्या मागे 1, 2, 3, 4, 5 मुले सोडून त्याच रांगेत 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मी तुम्हाला रांग काढून आणि कॅल्क्युलेशन करून दोन्ही प्रमाणे सांगते. काय करायचं? याप्रमाणे केलं सगळ्या रेषा मोजा, उत्तर येईल तुम्हाला 29. किंवा मग मागे आणि पुढे, इथे 3 मुले सोडून 8 अधिक 5 मुले सोडून 12, या सगळ्यांची बेरीज करा आणि त्याच्यामध्ये तो एक जो गोपाल आहे तो मिळवा, 29. किंवा याप्रमाणे रांग काढा. दोन्ही पद्धतीत तुम्हाला प्रत्येक सांगतेय, रांग काढून तुम्ही करू शकता किंवा याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून पण. प्रश्न समजलाय? आता पुढचा प्रश्न. एका मुलींच्या रांगेत मधल्या मुलीचा क्रमांक, दोन्ही टोकाकडून 13वा आहे. मधली मुलगी दिलेली आहे आणि तिचा दोन्ही टोकांकडून नंबर आहे 13वा. तर त्या रांगेत एकूण मुली किती? सोपा प्रश्न आहे. व्हेरी गुड. छान, बरोबर आहे. पर्याय मी दिलेच नाहीये पण उत्तर सांगून टाकते. उत्तर आहे 25. मग त्या दोन्ही टोकांकडून तिचा नंबर किती आहे? 13. मधल्या मुलीचा नंबर 13 आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी आपल्याला विचार केला तर 13 × 2 = 26. -1 दोन्ही वेळेस आपण घडला जातो म्हणून त्या ठिकाणी काय केलं आपण? 25. असाच थोडासा आता पुन्हा सोपा प्रश्न आहे. छान, सगळे छान उत्तर देतात. पुढचा थोडासा असा सोपा प्रश्न. एका रांगेत अशोकची जागा एका टोकाकडून, आता एक टोक, दोन टोक, मागे मागून पुढून असं सुद्धा दिलं जातं, आपण त्याप्रमाणे त्या ठिकाणी गृहित धरायचं, डावी बाजू, उजवी बाजू किंवा एक टोक, दोन टोक याप्रमाणे. एका रांगेत अशोकची जागा एका टोकाकडून 13वी. अशोकची जागा एका टोकाकडून 13वी व दुसऱ्या टोकाकडून 7वी आहे. संतोष त्या रांगेत मधोमध आहे. तर त्याचा रांगेतील क्रमांक कितवा? दोन्हींची बेरीज करा. 17 + 7 दोन्हींची बेरीज करा. समसंख्या आहे, भागिले 2 करा. 2 = 10.
व्हेरी गुड, सगळ्यांची उत्तर बरोबर आहेत, छान. पुढचा प्रश्न घेऊया आपण. अजूनही काही कमेंट करतात आहे म्हणून मी थांबलीये. घ्यायचा आहे पुढचा प्रश्न. ओके, पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. एका व्यवस्थित ऐका प्रश्न आणि लिहून घेत चला. व्यवस्थित ऐका प्रश्न. एका धावण्याच्या शर्यतीत, एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे, अमरच्या पुढे सात स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे चौथा होता. अशोकच्या शेवटून, अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता, तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती? पुढे स्पर्धक किती? सात अधिक अशोक अमरच्या मागे चौथा होता अधिक चार, आणि अशोकचा शेवटून क्रमांक होता आठ. करा सगळ्यांची बेरीज करा. एकोणावीस. हेच आपण रांग काढून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळेल. समजा ते पण समजून घ्या. कधी कधी काही प्रश्नांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष रांग काढून पण काढा करावं लागतं, म्हणून ती पण सवय ठेवायची. समजा रांग काढली मी एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे. इथे मी म्हटलं अमर, या अमरच्या पुढे सात स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे चौथ्या क्रमांकावर होता. त्याप्रमाणे चौथ्या क्रमांकावर तर गेले हा, आणि त्याचे सगळे एकूण मोजा. तुम्ही सगळ्यांनी उत्तर काढलंय, त्यामुळे त्याप्रमाणे मी रांगेत त्या ठिकाणी नोंद करत नाही. समजलाय प्रश्न. आता पुढचा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. आता पुढचा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, लिहून घ्या नीट. एका रांगेत आरवच्या पुढे जेवढी मुले आहेत, आरवच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या दुप्पट मुले, त्याच्या दुप्पट मुले मागे आहे. मध्यभागी अथर्वचा क्रमांक 25वा असेल तर अथर्व व आरवच्या दरम्यान किती मुले असतील? एकदा प्रश्न मी रांगेनुसार तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. पहा, एका रांगेत, एका रांगेत आरवच्या पुढे, आरवच्या पुढे जेवढी मुले आहेत, आरवच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या दुप्पट मुले मागे आहे. पर्याय सांगितले नाहीयेत मी. पर्याय वरती लिहिते. पर्याय क्रमांक एक आहे आठ, पर्याय क्रमांक दोन आहे नऊ, पर्याय क्रमांक तीन आहे सात, आणि पर्याय क्रमांक चार आहे अनिश्चित. अनिश्चित असे चार पर्याय आहेत. एकदा समजून घ्या, थोडस लक्ष द्या. आता एका रांगेत आरव, आता त्या ठिकाणी आरवच्या पुढे जेवढी मुले आहेत त्याच्या दुप्पट मुले मागे आहेत. मध्यभागी हा अथर्व आहे, मध्यभागी त्याचा क्रमांक आहे 25वा. मध्यभागी मिळालं म्हणजेच तुम्हाला कळालं त्याच्या मागे 24 अधिक तो अथर्व एक, आणि पुढे पण 24 अधिक 24 अधिक 48 अधिक 1 49. याप्रमाणे आता पुढे आणि मागे समजा आपण याप्रमाणे करूया. पुढे, पुढे जेवढी मुलं आहेत ना ती समजा मी x मांडली, आणि मागे जेवढी मुलं आहेत दुप्पट म्हणून मी 2x वापरलं. तर x इथे मागे, हे पुढे मागे, आणि तो असणारा मध्यभागी एक, हे सगळे 49 येतात. त्या सगळ्यांची 3x बरोबर 49 वजा 1 3x बरोबर मला मिळतील 48. म्हणजे मला x बरोबर मिळतील त्या ठिकाणी
सोळा म्हणजे सोळा जण पुढे, मागे सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस, मागे आणि पुढे आले. आता आरवच्या मागे बत्तीस मुलं आहेत म्हणून बत्तीस वजा पंचवीस, मागे पण त्याच्या हा मध्यभागी आहे, मग बत्तीस मधून मी हे पंचवीस वजा केले. करा बत्तीस वजा पंचवीस, त्या ठिकाणी वजा करा म्हणजे मला मिळणार सतरावा क्रमांक. आता या दरम्यान त्यांचा इथं जर सतरावा क्रमांक असेल तर याच्या दरम्यान सतरा नंतर पंचवीस पर्यंत येण्यासाठी मोजा, सतरा नंतर पंचवीस पर्यंत येण्यासाठी त्या ठिकाणी मोजा. बरं किती मुलं येतील मग? आता पुन्हा सगळे पर्याय पहा आणि मग मला सांगा. किती मुलं येतील आता? तरी अजून वेगवेगळी उत्तर येतात, ते आता सगळं एक्सप्लेन केलंय. फक्त आता सतरा नंतर पंचवीस याचा नंबर आपल्याला मिळाला. आता यापर्यंत पंचवीस पर्यंत येण्यासाठी किती मिळतील मग मला? सात. पर्याय क्रमांक तीन. पुन्हा समजून सांगू का हे उदाहरण? एकदा पुन्हा लक्षात घ्या. काय म्हटलंय आपण? एका रांगेत आरवच्या पुढे जेवढी मुलं आहेत तेवढीच मागे आहे आणि मध्यभागी आपल्याला दिलेला आहे हा अथर्व ज्याचा क्रमांक आहे पंचवीसावा. मग आपण काय केलं? पंचवीस म्हणजे चोवीस, चोवीस एक, हे तर तुम्हाला माहित आहे. आता मागे आणि पुढे हे करण्यासाठी काय केलं आपण? माग पुढे मी मांडलं एक्स आणि मागे दोन एक्स, मागे पुढे आणि तो मधला एक जो आहे तो, त्या ठिकाणी त्यांची सगळ्यांची आपण बेरीज केली. मागे मिळणारी संख्या सोळा, पुढे पुढे मिळणारी संख्या सोळा, मागे मिळणारी बत्तीस, त्यांचं स्थान विचारात घेतलं आणि यामध्ये याच जर सतरावं स्थान आहे तर याच्या दरम्यान किती मुले आहेत ते आपण काढलं. आलंय लक्षात? पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न पण थोडासा वेगळा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. प्रश्न पुन्हा नीट ऐका. एका रांगेत 45 मुले आहेत, एका रांगेत 45 मुले आहेत, मध्यभागी असणाऱ्या अतुलच्या व विशालच्या दरम्यान, अतुलच्या व विशालच्या दरम्यान 11 मुले आहेत. जर त्याच रांगेत तुषारचा क्रमांक 10 असेल तर तुषार व विशाल यांच्या दरम्यान किती मुले आहेत? दोन अचूक पर्याय निवडायचे. मी फळ्यावर पर्याय लिहिते, पुन्हा एकदा प्रश्न वाचते म्हणजे तुमच्या अजून व्यवस्थित लक्षात येईल आणि तुम्हाला रांग काढून दाखवते. पहा, पर्याय क्रमांक एक आहे 24, पर्याय क्रमांक दोन आहे 23, पर्याय क्रमांक तीन आहे एक, आणि चार आहे एकही नाही, एकही नाही. बरोबर आहे. पर्याय क्रमांक काही 24-23 असं म्हणतात ते. पहा आता एका रांगेत एकूण मुले आहेत 45, एकूण मुले आहेत मध्यभागी. मध्यभागी जेव्हा आपल्याला काढायचं असतं ना त्यावेळेस जर ऑड नंबर असेल तर आपण अधिक एक करतो म्हणजे 46 भागिले 2
म्हणजे मला क्रमांक काय मिळती, त्याचा मध्यभागी असणाऱ्या विद्यार्थ्याचा क्रमांक काय मिळेल, 23वा. आणि तुषारचा क्रमांक रांगेतून 10वा आहे, म्हणजे 23 - 10 बरोबर 13. आणि 13 आता आपल्याला काय म्हटलंय, 10वा असेल तर त्याच्या दरम्यान असणारी मुलं म्हणजे 13 - 11 बरोबर 24. पर्याय क्रमांक 1, रांग काढ, आपण रांग आपल्याला काढून सुद्धा हे याप्रमाणे करता येऊ शकत. पुढचा प्रश्न सांगूया. पुढचा प्रश्न आता थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. रांगेतनं ऑप्शन, मागच्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर काय होतं, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 बरोबर होतं 24. आता पुढचा प्रश्न खूप सोपा आहे, फक्त प्रश्न नीट ऐका. थोडासा त्या ठिकाणी रांगेतला नाही, आता स्थानाबद्दलचा प्रश्न आहे. एका मागच्या वर्षीच्या 2022 साली आपल्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. पहा, एका सभागृहात चौरसाकृतीने खुर्च्या मांडल्या आहेत, एक मुलगी सभागृहाच्या मध्यभागी असणाऱ्या खुर्चीवर बसली आहे, एक मुलगी सभागृहाच्या मध्यभागी खुर्चीवर बसली आहे. त्याच रांगेत तिच्या डाव्या व उजव्या बाजूला 3 मुले बसली आहेत, डाव्या बाजूला 3 आणि उजव्या बाजूला 3 मुले बसली आहेत. सभागृहात सर्व खुर्च्यांवरती मुले बसलेली असतील तर त्या सभागृहात खुर्च्यांवरती बसलेली एकूण मुले किती. व्हेरी गुड, तर आहे 49. फक्त प्रश्न मोठा आहे, काय केले आपण इथे, डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3 आणि मध्ये असणारी 1 बरोबर 7. चौरसाकृती दिलेली आहे ना, म्हणून 7चा काय केला आपण, वर्ग. चौरसाकृती दिलेली आहे म्हणून 7चा वर्ग 49. छान, व्हेरी गुड. पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण. एका रांगेत रमा डावीकडून 17व्या स्थानावर, आणि गीता, उजवीकडून 15व्या स्थानावर, उभ्या आहेत. त्यांनी आपल्या स्थानांची अदला बदल केल्यास, त्यांनी काय केलं, स्थानांची अदला बदल केली. आता अदला बदल जेव्हा केली त्यावेळे रमा, डावीकडून 10व्या स्थानावरती येते, तर गीता, उजवीकडून कोणत्या स्थानावरती येईल, पहाता पर्याय सांगू का. पर्याय क्रमांक 1 आहे, 10व्या स्थानावर
पर्याय क्रमांक दोन आहे, आठव्या स्थानावर पर्याय क्रमांक तीन आहे, सहाव्या स्थानावर आणि पर्याय क्रमांक चार आहे नवव्या स्थानावरती. बरोबर उत्तर येतात ते पर्याय क्रमांक आपल्याला मिळत आहे, पर्याय क्रमांक आहे दोन आठव्या स्थानावरती. पहा काय करायचं, आपला तोच फॉर्म्युला सुरुवातीचा वापरला ना, तोच विचार करायचा. एकूण एकूणचा जर विचार आपण केला तर कुठली तरी एकाची डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला दिलेली आहे ना. रमाची डावी बाजू पण दिलेली आहे आणि तिची उजवी बाजू पण दिली याच्या बाजूला. इथे गीताची आपल्याला काढायची, पण आता या स्थानामध्ये त्या ठिकाणी एकूण काढताना आपण डावी बाजू, ही डावी बाजू आपल्याला दिलेली आहे दहाव्या स्थानावरती आणि उजव्या बाजूला त्या ठिकाणी पंधरा, दहा अधिक पंधरा वजा एक आपल्याला करायचे म्हणजे मला मिळतील पंचवीस वजा एक चोवीस आणि चोवीस सतरा नंतर सतरावं स्थान आहे की नाही त्याचं रमाचं, त्याचं इकडचं आपल्याला विचारात घ्यायचंय. मग सतरा नंतर चोवीस येईपर्यंत किती संख्या येते तर आठ. पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन. समजलाय प्रश्न. आता पुढचा प्रश्न पुन्हा बैठक किंवा स्थान संदर्भातला आहे. प्रश्न व्यवस्थित ऐका. 30 मीटर गुणिले 21 मीटर 30 मीटर गुणिले 21 मीटर क्षेत्रफळ असलेल्या, हो बरोबर आहे मागच्या प्रश्नाचं उत्तर आठ बरोबर आलंय. पुढचा प्रश्न आता व्यवस्थित नोंदवून घ्या. 30 मीटर व 21 मीटर क्षेत्रफळ असलेल्या एका मैदानाच्या बाजूंवर प्रत्येकी 3 मीटर अंतरावर, बाजूंवर प्रत्येकी 3 मीटर अंतरावर मुले उभी राहिल्यास पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे. चार विधान आहेत, तुम्हाला दोन विधान अचूक ओळखायची आहेत. चार विधान आहेत पहा आणि तुम्हाला दोन विधान अचूक ओळखायची आहेत, विधान लिहून घ्या. काही जण अजून मागच्याच प्रश्नाची उत्तर देतात त्यांनी पुढच्या प्रश्नाकडे या. मी पुढचा प्रश्न सांगितलाय तो आपल्याकडे व्यवस्थित नोंद करून घ्या आणि आता मी विधान सांगतेय ती काळजीपूर्वक ऐका. प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या. काय केलेले आपल्याला 30 मीटर आणि 21 मीटर या हे क्षेत्रफळ असणार एक मैदान आहे. त्या मैदानाच्या बाजूंवरती म्हणजे त्या टोकावरती 3 मीटर अंतरावरती मुलं उभी आहेत. या उभे राहिल्यास त्यांनी खाली एक चार विधानं दिलेली आहेत. त्या चार विधानांपैकी कुठली दोन अचूक विधानं आपल्याला ओळखायची आहेत. दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. पहिलं विधान आहे पहा, मैदानाच्या रुंदीवर प्रत्येकी 6 मुले उभी आहेत. विधान लिहून घ्या आपल्याजवळ, मैदानाच्या रुंदीवर प्रत्येकी 6 मुले उभी आहेत. दुसरं, मैदानाच्या लांबीवर प्रत्येकी 11 मुले उभी आहेत. तिसरं, मैदानात एकूण 36 मुले आहेत. आणि चौथ, मैदानात एकूण 34 मुले आहेत. पहा लक्ष द्या. एक याप्रमाणे आपण क्षेत्रफळ दिलेल्या क्षेत्रफळाची समजा मी आकृती काढून घेतली, त्याला तुम्ही नाव दिले तरी चालतील. समजा मी इथं ए बी सी डी अशी नाव दिली तर इथे इथे दिलेले 30 मीटर 30 मीटर या टोकाकडे
तीस मीटर म्हणजे तीस प्रत्येकी तीन भाग दहा. आता त्यांच्यामधलं अंतर त्या ठिकाणी आहेत म्हणजे ऍक्च्युअल त्या ठिकाणी मुलं किती असतील रे, अकरा असतील. म्हणजे दहा अधिक एक बरोबर अकरा. मग अकरा याचा अर्थ इथं एक आणि इथं एक म्हणजे मध्यभागी किती राहिलेत रे, नऊ. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. बरोबर आहे की नाही? कोपऱ्यावरती दोन उभी आहेत, कोपऱ्यावर असणारी दोन आणि हे नऊ. याप्रमाणे आता या रुंदीचा विचार केला तर एकवीस भागिले तीन बरोबर एकवीस भागिले तीन सात अधिक एक आठ. म्हणजे कोपऱ्यावरती दोन आणि इकडं राहिलेले सहा. एक दोन तीन चार पाच आणि सहा. म्हणजे करा मग त्यांची बेरीज. इथे नऊ, नऊ अधिक खाली असणारे नऊ अधिक हे सहा अधिक सहा आणि एक दोन तीन चार. टोपाकडे चार आहेत ना, नऊ एक नऊ अठरा, अठरा अधिक चौतीस. मग एकूण मुलं किती येत रे, चौतीस. म्हणजे पर्याय क्रमांक कुठला येतोय पहा बरं, मैदानात एकूण चौतीस मुलं आहे, पर्याय क्रमांक आहे चार. आणि मैदानाच्या रुंदीवर प्रत्येकी प्रत्येकी मैदानाच्या लांबीवर प्रत्येकी अकरा मुलं उभी आहे, पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार. ओके, आता पुन्हा असेच काही परत अजून एखादा पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न समजला, थोडाशा स्थान बदलामधला थोडासा वेगळा प्रश्न होता. आता हा पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचे प्रश्न आता जे आतापर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतले ना त्यावरच आधारित थोडा प्रश्न मी सांगतेय, पर्याय सांगते, तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी. सोपे परत थोडेसे सोप्यापासून सुरुवात करूया पुन्हा. सीता, प्रश्न ऐका. सीता एका रांगेत समोरून सातवी, समोरून सातवी. सीता एका रांगेत समोरून सातवी व मागून आठवी. समोरून सातवी आणि मागून आठवी आहे किंवा उभी आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? मला वाटत नाही पर्याय सांगायची गरज आहे, सगळ्यांना सूत्र माहित आहे. व्हेरी गुड, छान. दोन्हींची आपण काय केली रे, बेरीज केली. बेरीज करून काय केलं, वजा एक केलं. पंधरा, पंधरा वजा एक बरोबर चौदा. छान, आता असाच पुढचा प्रश्न तुमच्या सरावासाठीच देतीये मी. ऐका पुन्हा आपण पुढचा प्रश्न घेऊया. सीता, सीता समोरून पाचव्या क्रमांकावर, सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता, गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान, या दोघींच्या दरम्यान मनोज व राम, मनोज राम व रमेश बसलेले आहेत, मनोज राम व रमेश बसलेले आहेत, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती, तर रांगेत एकूण विद्यार्थी किती.
अधिक तीन आणि मध्ये किती बसलेत रे तीन काय केलंय पहा तुम्हाला तिघ जण बसण्याच्या ऐवजी काय केलं नाव दिली की तुम्हाला मोजायची आहे पाच अधिक तीन अधिक हे तिघ जण किती जण बसलेली आहे अकरा जण बसलेली आहेत छान पुढचा प्रश्न घेऊया आपण एका रांगेत सोनाली समोरून पाचवी असून तिच्या मागे दिनेश बसला आहे तिच्या पाठीमागे कोण बसलेला आहे आता दिनेश बसलेला आहे दिनेश पासून मागे गीता चौथ्या क्रमांकावर असून गीता पासून गणेश मागे तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रश्न नीट समजून घ्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत पर्याय दिले नाहीयेत मी पहा एकदा समजून घ्या मी चूक की बरोबर सांगत नाही तुम्ही पहा प्रश्न एकदा मी रांग काढून तुम्हाला सांगते म्हणजे लक्षात येईल एका रांगेत सोनाली समोरून पाचवी असून एक दोन तीन चार पाच या ठिकाणी कोण आहे सोनाली असं मी म्हणते इथे सोनाली आहे त्यानंतर काय म्हटलंय सोनालीच्या मागे दिनेश आहे इथे आहे दिनेश पासून मागे गीता चौथ्या स्थानावर आहे दिनेश पासून म्हटलंय पासून म्हणजे एक दोन तीन चार चौथ्या स्थानावरती गीता आहे हे स्थान आहे गीताचं गीता पासून गणेश तिसऱ्या क्रमांकावर आहे पासून म्हटलंय म्हणजे एक दोन तीन या तीन वरती आहे गणेश आता मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती विद्यार्थी झाले इथे अकरा काय झालं पहा तुम्ही असं केलं तर तिथं पासून शब्द आहे ज्यावेळेस पासून शब्द येतो ना त्या व्यक्तीला धरून करायचं दरवेळेस इथं पासून म्हटलंय म्हणून रांग काढली आपण आणि रांग काढूनच मोजले म्हणजे किती विद्यार्थी आले आपल्याला एकूण विद्यार्थी किंवा एकूण मुलं किती आली अकरा एकूण मुलं आहेत अकरा आता असाच प्रश्न याच पद्धतीचा अजून एक प्रश्न तुम्हाला सांगते व्यवस्थित ऐका एका रांगेत सीता समोरून तिसऱ्या क्रमांकावर आहे सीता पासून गीता मागे पाचव्या क्रमांकावर आहे गीता पासून रमा मागे आठव्या क्रमांकावर आहे तर रांगेत एकूण विद्यार्थी किती पासून हा शब्द लक्षात ठेवा आणि मग विचार करा
पासून शब्द नीट लक्षात ठेवा आणि मग विचार करा. किती येईल? काही 14, काही 15 असं म्हणतात. मी जशी रांग काढली होती ना त्याप्रमाणे व्यवस्थित रांग काढा आणि मग मोजा. उत्तर आहे 14. 14 हे बरोबर उत्तर आहे. रांग काढा आणि मग मोजा. बरोबर आहे, बहुतेक जणांचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न सांगते मी आता. पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात रमाचा समोरून 30वा क्रमांक आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात किंवा 50 विद्यार्थी असणारे टोटल एकूण विद्यार्थी आहेत 50, यामध्ये रमाचा 30वा क्रमांक आहे. रमाचा 30वा, समोरून 30वा क्रमांक आहे. समोरून म्हणजे याचा अर्थ होईल आपण डावीकडून घेऊया, डावीकडून म्हणा किंवा समोरून म्हणा. 30वा क्रमांक आहे. तर मागून क्रमांक कितवा किंवा उजवीकडून क्रमांक कितवा? उजवीकडून क्रमांक कितवा? पर्याय उत्तर बरोबर आहे. काय येईल? 21. टोटल दिलेत, टोटल किती दिलेले आहेत? 50. 50 मधून डावीकडनं किंवा समोरून हे वजा केले, 50 वजा 30 मला मिळतील 20 अधिक 1 बरोबर 21. बरोबर आहे उत्तर. असेच एक दोन प्रश्न, एक प्रश्न आपण घेऊया याच पद्धतीचा रांगेतला. 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात, 40 विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा डावीकडून क्रमांक 23वा आहे. सीताचा डावीकडून क्रमांक 23वा आहे. तर उजवीकडून क्रमांक किती? उजवीकडून क्रमांक किती? 40 वजा 23 अधिक 1 बरोबर आहे. छान, सगळ्यांची उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या रांगेतील स्थान यामध्ये आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत. पहा, यामध्ये तुम्हाला रांगेतील स्थान मध्ये एक तर सूत्र, एक दोन तीन सूत्र जी मी सांगितली एवढी महत्वाची आहेत ती. एकूण मधला क्रमांक एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला त्या ठिकाणी रांगेतील स्थान याचे प्रश्नाची उत्तरं सगळ्यांना व्यवस्थित सोडवता येतात. त्या ठिकाणी रांग काढून, प्रत्यक्ष रांग काढून सुद्धा आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. आपण आता या लेक्चरमध्ये मॅडम थांबायचंय का घेऊ पुढची अजून एक्झाम्पल? एक दोन तीन आता फक्त तुम्हाला मी तोंडी उदाहरणं सांगते, सोडवण्याचा प्रयत्न करा. सोपी सोपी या स्पर्धेची काही उदाहरणं आहेत पहा. वर्गात 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात अमर डावीकडून 34वा क्रमांकावर आहे. अमर डावीकडून 34व्या क्रमांकावर आहे. तर त्याचा उजवीकडून क्रमांक किती?
तर त्याचा उजवीकडून क्रमांक किती? छान, बरोबर आहे. अजून एक प्रश्न मी सांगते, पहा. सूत्र तेच वापरायचंय किंवा रांगा, एकूण रांगाच काढायचे आहेत. पहा, फक्त प्रश्न नीट ऐका. एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत, एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत. एका मैदानावर जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहे. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. रमेश मधल्या रांगेत मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर रमेश मध्यभागी उभा आहे. त्याच्या समोर पाच मुले असतील. त्याच्या समोर पाच मुले असतील तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? तर मैदानावर एकूण विद्यार्थी संख्या किती? बरोबर आहे. काय उत्तर येत आहे? आता रमेशच्या जर आपल्याला त्या ठिकाणी काय दिलेलं रे, रमेश मध्यभागी आहे, त्याच्या समोर पाच आहे, म्हणजे मागे पण किती असणार आहे? पाचच असणार आहे. पाच अधिक एक अकरा. जेवढी रांगा आहे तेवढीच मुलं, म्हणजे रांगा गुणिले एकूण रांगेतील मुलं. अकरा गुणिले अकरा बरोबर 121. धन्यवाद मॅडम. आज आदरणीय शिल्पा नगरकर मॅडम यांनी आपल्याला कुट प्रश्न या घटकातील रांगेतील स्थान या उपघटकाबाबत अतिशय सुंदर अशी उदाहरणं देऊन सर्वांना समजावून सांगितलेलं आहे. पहा, जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मॅडमचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे डॉक्टर पवार बाबासाहेब सर, आदरणीय रवी भापकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.